श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच गुढीपाडवा हा येणारा आहे आणि नवीन मराठी वर्षाची सुरुवात जी आहे तर ती गुढीपाडव्याने आपण करत असतो आणि या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्याला एक वस्तू जी आहे तर ती अडकवायची आहे हा जो उपाय आहे तर फक्त वर्षातून एकदा करता येणारा उपाय आहे आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये वाढ व्हावी आणि जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत तर त्या संपाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा असतो या दिवशी आपण गुढी उभारून गुढीची पूजा करत असतो धनधान्य सुखसमृद्धीसाठी आपण काही उपाय करत असतो आणि त्यापैकी एक उपाय म्हणजे मुख्य दरवाजाला एक वस्तू अडकवायची आहे आणि हाच उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला गुढीपाडवा आहे आणि हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी जी आहे तर ती आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार गुढीपाडवा जो आहे तर तो नऊ एप्रिलला असणार आहे आता या दिवशी आपल्याला एक जी पोटली आहे तर ती आपल्याला मुख्य दरवाज्याला अडकवायची आहे त्यासोबतच तुम्हाला अजून एक मी उपाय सांगते की आपल्याला या दिवशी आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये कोणती वस्तू ठेवायची आहे तर अगोदर आपण पाहूया की आपल्याला पर्स पॉकेटमध्ये काय ठेवायचे आहे बघा काही उपाय हे जे असे असतात की ते आपण ठराविक दिवशी केले ठराविक तिथींना केले तर आपल्याला त्याचे जे फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते घरामध्ये पैसा येत नाही किंवा भरपूर पैसे येतात परंतु पैसा टिकत नाही पैसे येण्यापूर्वी तो खर्च होण्याच्या वाटा निर्माण झालेल्या असतात माता लक्ष्मी स्थिर नाही कितीही पैसा आला तरी तो पुरत नाही तो संपतच आहे तर अशा जर पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे लाल रंगाचे कापड हे कापड नवीनच असावे स्वच्छ असावे यानंतर दोन लवंगा दोन वेलची आणि कापूर तर एवढे साहित्य लागणार आहे वेलची आणि लवंगा घेताना आपल्याला किडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत लवंग घेताना त्या लवंगेला पुढे जे फूल असते तर ते फूल असावे याची काळजी घ्यायची आहे आता हा उपाय आपण कोणीही करू शकतो म्हणजे स्त्री पुरुष वृद्ध किंवा एखादं कॉलेजमध्ये जाणारा मुलगा मुलगी तर कोणीही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात फक्त जर तुम्हाला सुतक असेल पिरियड असेल तर मात्र हा उपाय करता येणार नाही सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आणि आपल्याला जेवढं जमेल तर तेवढ्या लवकर हा उपाय करायचा आहे तुमचं स्नान वगैरे आटोपून तुमची देवपूजा आटोपून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित असायलाच हवा कोणताही उपाय करताना ही गोष्ट लक्षात ठेवा तसेच बसायला आसन घ्यायचे स्वतःला हळदी कुंकू लावायचे एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला लाल कापड जे आहे तर ते अंतरायचे आहे आणि यावरती तुम्हाला काय करायचं आहे बघा लाल कापड अंतरल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन लवंगा दोन वेलची आणि एक कापूर घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे एकशे आठ वेळेला तुम्हाला नवारनव मंत्र ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो नवार्नव मंत्र आहे तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि एक वेळेला तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर तो, तो सुद्धा म्हणायचा आहे तुम्ही तो मंत्र म्हटला तरी चालेल नाही म्हटलं तरी चालेल फक्त स्वामी समर्थांचा मंत्र एकशे आठ वेळेला नवारणव मंत्र एकशे आठ वेळेला आणि एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम एवढं म्हटलं तरी चालेल परंतु जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचाही मंत्र जर म्हटला तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होत असते आणि यानंतर तुमची इच्छा तुम्हाला बोलायची आहे की तुमच्या घरामध्ये पैसा यावा किंवा इन्कम वाढावा तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला मिळत जावोत किंवा आलेला पैसा टिकावा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा अशी तुमची जी पैशासंबंधी जी समस्या आहे तर ती बोलायची आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्ही जे लवंग कापूर वेलची घेतलेल्या आहेत तर त्या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायच्या आहेत यानंतर हे कापड आपल्याला व्यवस्थित गुंडाळायचं आहे किंवा तुम्ही असंही करू शकता की तुमच्याकडे जर लाल कपड्याची पोटली असेल म्हणजे बटवा टाईप जर पोटली असेल तर तिचा सुद्धा वापर तुम्ही या कापडाऐवजी करू शकता आणि हे जे कापड आहे किंवा ही जी पोटली आहे तर ते आपल्याला व्यवस्थित हे साहित्य त्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरून आपल्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळायचा आहे म्हणजे त्या पोटलीला किंवा त्या कपड्याला आपल्याला रक्षासूत्र म्हणजे जो लाल पिवळा जो धागा असतो ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो तर हा गुंडाळायचा आहे आणि ही जी पोटली आहे तर ती लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे थोडा वेळ लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे इतरांना हा उपाय सांगायचा नाही म्हणजे मी हा उपाय करणार आहे तर असं सांगायचं नाही गुपचूप हा उपाय करायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा आहे म्हणजे पर्समध्ये सुद्धा तुम्ही एका बाजूला ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला सारखा हात लागणार नाही तर याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे यामुळे आपले वायफळ खर्च कमी होतात आणि पैसा जो आहे तर तो आपला घरामध्ये पैसा येत असतो आणि पैसा टिकायला सुद्धा मदत होत असते आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला मुख्य दरवाजामध्ये करायचा आहे आणि यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे लाल रंगाचं कापडच घ्यायचं आहे यानंतर तीन इंच वडाची मुळी घ्यायची आहे वडाच्या झाडाची तीन इंच मुळी घ्यायची आहे आणि रंगारी हिरडा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे फक्त या दोनच वस्तू आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत रंगारी हिरडा आणि तीन इंच वडाची मुळी आणि या दोन वस्तू आपल्याला लाल कपड्यामध्येच बांधायच्या आहेत आणि याचीसुद्धा आपल्याला पोटली करायची आहे आणि हा उपायसुद्धा तुम्ही देवघरासमोरच बसून करायचा आहे आणि ही पोटली जी आहे तर ती तयार झाल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती तुम्ही देवघरासमोर ठेवा तुमच्याकडे जर स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यासमोर ठेवलं तरी चालेल किंवा माता लक्ष्मीच्या किंवा तुमच्या कुलदेवीच्या कुलदैवत जे आहे किंवा तुम्ही ज्या कि देवाला मानता तर त्या देवासमोर ही पोटली ठेवा आणि त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा धूपधीपाने ओवाळा तर अशी या पोटलीची पूजा करा आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ही पोटली घेऊन म्हणायचं आहे की माझ्या घरातील सर्वांचे रक्षण करा आजारपण नष्ट करा दुःख नष्ट करा तर अशी प्रार्थना तुम्ही ज्या देवाला मानता तर त्या देवाला करायची आहे किंवा तुम्ही स्वामी महाराजांना ही प्रार्थना करू शकता आणि यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे आणि एक वेळेला तुम्हाला तारक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आतील बाजूने वरच्या साईडला बरोबर मध्यभागी ही जी पोटली आहे तर ती आपल्याला अडकवायची आहे फक्त वर्षातून एकदा गुढीपाडव्यालाच हा उपाय जो आहे तर तो करता येत असतो तर तुम्ही नक्की हा सुद्धा उपाय करा दोन जे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर दोन्हीपैकी एक केला तरी चालेल आणि जर तुम्हाला दोन्ही करता आले तर अतिशय उत्तम त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल